गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे खंडित असलेल्या नाशिक येथील निवृत्तीनाथ महाराज दिंडीचं आगमन राहत्यासह श्रीरामपूर तालुक्यात झालं. काल रात्री राजोरी येथे मुक्काम करून आज नांदूर आणि खंडाळा विसावं घेत भोजन करून पुढील मुक्काम बेलापूरला होणार आहे. कालपासून श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय सानप कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तथा भाविक भक्तांचे हाल होऊ नये म्हणून नजर ठेवून होते. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. नांदूरसह खंडाळा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी दिंडीचं स्वागत केलं. यावर्षी चांगला पाऊस पडावा म्हणून सर्वांनी पांडुरंगाला साकडं घातलंय. दिंडीतील वारकऱ्यांसाठी नागरिकांच्या वतीनं आमटी भाकरीच्या महाप्रसादाचंही नियोजन करण्यात आलं होतं. हजारो भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला. टाळमृदुंगाच्या गजरात पालखी श्रीरामपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. यावर्षी वारकऱ्यांची संख्या कमालीची पाहायला मिळाली. आपल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या वारकऱ्यांचे पाऊल पंढरपूरच्या दिशेने पडत होते. याप्रसंगी दिंडीचे चालक मोहन महाराज बेलापूरकर आणि डावरे महाराज यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी प्रस्थान होऊन आज या ठिकाणी रात्री राजुरीला मुक्कामाला होता आणि आता नांदूर या गावामध्ये आम्ही आज सकाळच्या 20 वाजता थांबतोय. पूर्व परंपरेने इथं यांचा फार मोठा अन्नदानाचा भाग आहे. गावकरी अतिशय उत्साहाने आणि या ठिकाणी पालखीचं स्वागत करतात. अन्नदान मोठ्या प्रमाणात होतं. एवढ्या सकाळी महिला पहाटे उठून पोळ्या वगैरे करून भाज्या करून त्या सगळा त्यांचा फार मोठा सहभाग आहे. आणि आज एवढे हजारो वारकरी जेवतात हा या गावकऱ्यांचं वैशिष्ट्य आहे. इथं थोड्या वेळ निवृत्तीनाथांचा 20 सोहळा विसावून नंतर तो खंडाळ्याला जाईल. खंडाळ्याला त्या ठिकाणी महानैवेद्य होतो निवृत्तीनाथाचा, तिथं पुन्हा विसाव होतो आणि मग श्रीरामपूरमध्ये नगरपालिका, तहसीलदार साहेब आणि सर्व हमाल पंचायत कमिटी, सर्व गावकरी मंडळी छान प्रकारे उल्हासाने आणि त्या ठिकाणी स्वागत करतात. श्रीराम मंदिर संस्थान या ठिकाणी पालखी मुक्कामाला विसाव्याला थांबते दुपारच्या आणि मग तिथं पूजा होऊन पालखी पुन्हा बेलापूरकडे मार्गस्थ होते आणि आज मुक्काम बेलापूरला आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे जनक संत भानदास महाराज बेलापूर, अशा या परंपरेचा आज खरा देवाची आणि संतांची भेट आज होती. कारण इथं स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती आहे आणि तुळशीच्या हारामध्ये आले असं आज या ठिकाणी बेलापूर ते पंढरपूर होणार आहे असं या संतांच्या संगतीमध्ये हा आनंद उत्सव साजरा होतो. या ठिकाणी प्रशासनाचे आमचे पालखी सोहळ्याचे प्रशासक मंडळ श्री गंभीरे साहेब, श्री राम लिप्ते साहेब, धर्मदाय आयुक्त नाशिक जिल्हा असे सर्व मंडळ या ठिकाणी सहभागी आहेत. या ठिकाणी मानकरी आहेत. मी स्वतः बेलापूरकर महाराज, जैन महाराज गोसावी, बाळकृष्ण महाराज, दावरे महाराज असे हे सर्व मानकरी या ठिकाणी यांच्या समवेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी शासनाने चांगले सहकार्य केले. पाण्याचे टँकर वगैरे भरपूर उपलब्ध आहे. पोलीस बंदोबस्त छान आहे आणि आमच्या सोहळ्यामध्ये आता 45 दिंड्या झाल्या. 16 वाढलेला आहे की गरजेच्या वस्तू वाढतात. पाणी लागतं आणि प्रशासन आयुर्वेदिक या ठिकाणी दवाखाना मेडिकल ॲम्ब्युलन्स लागतात. मला अजून विनंती करायची आहे की नगर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत जी कलेक्टर साहेबांना विनंती आहे किंवा आम्हाला आणखीन पाण्याचा पुरवठा आपण उपलब्ध करून द्यावा, वाढवावा. काही गावांमध्ये पुढच्या भागात प्यायला पाणी नसतं अशी अवस्था आहे. तर त्या ठिकाणी त्या सेवा आपण निश्चित करताल हा आम्हाला विश्वास आहे. म्हणून पुन्हा एकदा मी या ठिकाणी थांबतो. पंढरी लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीचे आवडे मनाशी, काही एकादशी आषाढी आहे. या जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगवाणीप्रमाणे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा गेली 185 वर्षापासून ही चालत आलेली जुरी परंपरा आहे. या परंपरेमध्ये 3 मानाच्या मानकरी आहेत, त्यामध्ये बेलापूरकर महाराज, डावरे महाराज आणि गोसावी महाराज या 3 मुख्य परंपरा आहेत आणि त्या परंपरा आज तागायत चालू आहेत. आणि त्यामध्ये आता संस्थांचाही सहभाग मोठा झाला आहे. संस्थांनाही यामध्ये सहभागी होत आहे आणि यावर्षी 2022 ही पालखी सोहळा दरवर्षी कोरोनामुळे बंद असल्यामुळे यामुळे या वर्षी मोठा उत्साह आहे आणि या उत्साहाचा आजचा हा दुपारचा विश्रांतीचा सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची विश्रांती नांदूर या गावी विसावलेली आहेत आणि विसावल्यानंतर आमच्या कोनांबेकर दिंडीचा जेवणाची व्यवस्था आमचे शेठकडे असतो आणि त्यांनीही आमच्या दिंडीची व्यवस्था व्यवस्थित केली आहे. त्यांचंही मी आमच्या दिंडी समाजातून हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्व वारकऱ्यांचा इथून पुढचा प्रवास सुखाचा, समृद्धी सुखसमृद्धीचा जावो. आणि या सोहळ्यामध्ये
शेतकरी जे असतात शेतकऱ्यांना इच्छा पावसाची असते. सद्गुरू निवृत्तनाथांना आणि पांडुरंग परमात्म्याला विनंती करायची की शेतकऱ्याकरता पाऊस हा महत्त्वाचा आहे, तो पाऊसही वेळेवर पडू दे, शेतकऱ्यांचं पीक पाणी भरपूर येऊ दे आणि प्रतिवर्षी हिवाळी पुन्हा बंद होऊ देऊ नको ही सद्गुरू निवृत्तनाथांच्या आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एसएन मीडिया, श्रीरामपूर.